आज आमचं स्वागत नाही रे. तुमचा दिवस खूप छान आणि आनंदात जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत. तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. हीच स्वामी चरणी प्रार्थना. तर आज आहे आरूचा शेवटचा पेपर हो ना. तर आता आमचं सगळं आवरलेलं आहे हो ना आरू. स्कूल साठी आरू रेडी झालाय आणि आरूचा आज शेवटचा पेपर आहे. काय आरू आज पोयम. आता आरूला उद्यापासून सुट्ट्या ना. किती दिवस सुट्ट्या? खूप दिवस सुट्ट्या हो ना. एवढे दिवस सुट्ट्या. खूप आहे. खूप 10 नाही, खूप जास्त दिवस आहे. मग काय करणार तू सुट्टीत? ओवी सोबत खेळणार का? मला काल विचारत होता मम्मा, उजा माव आली मग प्रतिभा माव आणि प्रियंका माव का नाही आली? तर म्हटलं अरे येणार आहे ती त्या कार्तिकला सुट्ट्या लागल्यावर. मग ओवी पण येणार आहे का? मी म्हटलं हो ओवी पण येणार आहे. आणि मग परी कधी येणार आहे? परी म्हणजे ताईंची मुलगी. तर आमची छोटीशी परी, तिची सुद्धा खूप जास्त वाट बघतो ह्या. तर म्हटलं परी सुद्धा, परी म्हटलं लेट येणार सुट्ट्या संपल्यानंतर ना. आणि कार्तिक आणि ओवीन ते म्हटलं सुट्ट्या लागल्यावर आता येणार आहेत. मग मला खूप खेळायचं आहे त्यांच्यासोबत. मी हे खेळणार आहे ते खेळणार आहे आणि मग खेळणी काढून दाखवत होता काय काय खेळणार आहे वगैरे. असं आमचं चालू असतं हो नारू. हा आणि टीचरला मला म्हणतो आणि मग टीचर मला भेटणार नाही का मग आता परत उद्यापासून? मी म्हटलं नाही अरू, मला आठवण येईल मग टीचरची, फ्रेंड्सची. आरूचा चेहरा पडतो लगेच. टीचरची आठवण येईल हा अरू, फ्रेंड्सची. एवढे एवढे साहेब पण खूप खरंच छोटा आहे खूप, पण त्याला खूप काही गोष्टी समजतात हो ना. आणि असं नाही आहे त्याला फक्त म्हणजे पर्टिक्युलर माणसं लागतात, त्याला सगळी लागतात. जी कोणी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येत ना सगळ्यांवरती त्याचं खूप जास्त प्रेम असतं. मला का म्हणतो मम्मा मग आज शेवटचा दिवस, मग मला आता माझे फ्रेंड परत नाही भेटणार, मग ते पण सुट्टीला जाणार, टीचर परत नाही भेटणार. आणि टीचरला काय म्हणणार आहेस? मग मीच त्याला म्हटलं की आज टीचरला म्हण थँक्यू टीचर, तुम्ही मला एवढं छान शिकवलं वर्षभर, मी एवढी मस्ती केली तरी तुम्ही मला रागवल्या नाही हो ना. आणि की पाया पडा टीचरच्या. तर ठीक आहे चला, आवरलंय स्कूलचं आमचं आणि हे आवरतात यांचं. टिफिन वगैरे झालेलं आहे. उज्ज्वला आणि मुलं झोपली आहेत माझ्या बडबडीनेच, खरं तर ते उठायला बसलेत, आत्ता वाजलेत 8. समर्थ सुद्धा गेला आहे. समर्थचे अजून 2-3 पेपर बाकी आहेत 12 तारखेपर्यंत त्याचे पण आहेत आणि मग त्याला पण सुट्ट्या लागतील. तर ठीक आहे चला, ब्लॉग कंटिन्यू करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज 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 एक लाईक नक्की करत जा. तुमचं एक एक लाईक आणि सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. आणि इथून पुढचे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आता सुट्ट्यांमध्ये बहिणीसुद्धा येणार आहेत आणि खूप एन्जॉय वगैरे सगळं असणार आहे, धमाल मस्ती असणार आहे, ती तुम्हाला पाहायला मिळेलच. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ संपूर्ण पहा. आरुनी मॅमसाठी ना चॉकलेट पॅक केली आहे. म्हटला मला म्हटला की मम्मा मग आमच्या टीचरला आहे ना काहीतरी दे ना तू. मग म्हटलं कॅडबरी देऊया आपण, कारण की घरामध्ये कॅडबरी होती त्याचं अचानक ठरलं तर. मग हे सगळं मी बनवून दिलंय त्याला, तो अजून लहान आहे म्हणून त्याला काही लिहिता येत नाही. तर फक्त लिहिलंय थँक्यू मॅम म्हणून, फर्स्ट टीचर म्हणून. आणि आधी म्हणजे हे झालं असतं ना, आता उशीर पण झालाय खूप यांना निघायला. आधी हे झालं असतं खूप छान वगैरे काहीतरी लिहिलं असतं किंवा काहीतरी केलं असतं तर ठीक आहे. पर अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे एक गोष्ट मला इथे सांगायची फक्त की मुलांना ह्या गोष्टी समजतात की कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी केलंय तर त्याला आपण थँक्यू म्हणणं किती गरजेचं असतं किंवा ते म्हटलं गेलं पाहिजे ना आपल्याकडनं. नाहीतर नॉर्मली आत्ता सध्याच्या ह्या ह्याच्यामध्ये पटकनी कोणाकडनं म्हणजे कोणासाठी थँक्यू निघत नाही, आपण पटकनी कृतज्ञता आपली व्यक्त करत नाही. तर कुठेतरी पालकांनी हे केलं पाहिजे तर मुलांना समजेल
की ज्यावेळेस कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतंय तर आपण सुद्धा त्यांना थँक्यू म्हणणं किंवा मग त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे गरजेचं असतं किंवा केलं पाहिजे. तर ठीक आहे, चला आता खूप जास्त उशीर झालाय खरं तर आरूला, तर नंतर भेटूया आपण. सॉक्स घाला, चला. काही कारणास्तव दिवसभरामध्ये व्हिडिओ शूट करता आला नाही, त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन. उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.